नमस्कार, मी सुरभी पाटील, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून जाणारा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग तानसा अभयारण्यातून परिसरातून नेण्यात येणार आहे. ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेल्या तानसा अभयारण्यातील वन्य प्राण्यांना समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या आवाजाचा त्रास होऊ नये, जंगलातील मुक्त संचारात कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तानसा अभयारण्य परिसरात ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. महामार्गाचे रस्ते काम सुरू असताना ही यंत्रणा बसवून घेण्यात येणार असून या कामासाठी 26 कोटींचा निधी महामंडळाने उपलब्ध करून दिला आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेने तानसा अभयारण्य भागातून समृद्धी महामार्ग जाणाऱ्या परिसराचे सर्वेक्षण करून ध्वनिरोधक यंत्रणा बसवणे, भुयारी, अप्पर मार्गिका यांचे नियोजन केले आहे असे महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. महामार्गावरून 24 तास वाहनांची वर्दळ, त्यांचा आवाज, भोंग्यांचा आवाज होणार असल्याने वन्यजीवांना त्रास होऊ नये म्हणून अभयारण्य परिसरातील रस्त्यावर ध्वनिरोधक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. नक्की कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत पाहूयात. महामार्गातील भुयारी मार्गातून जाताना प्राण्यांना अंधाराचा अडथळा येऊ नये म्हणून सौर ऊर्जेतून प्रकाशाची व्यवस्था केली जाणार. ध्वनिरोधक यंत्रणा उभारताना जंगलातील विस्तीर्ण झाडे, झुडपे, वेली यांचा आधार घेण्यात येणार आहे. प्राण्यांच्या नजरेत येईल, त्यांना त्रास होईल, मुक्त संचारात अडथळा येईल अशी कोणतीही यंत्रणा महामार्गाच्या दर्शनी भागात उभारण्यात येणार नाही. समृद्धी महामार्ग परिसर भुयारी अप्पर मार्गातून वन्य प्राणी जात असताना त्यांना वाहनांचा आवाज, तेथील व्यवस्थेचा कोणताही त्रास होणार नाही अशा पद्धतीने ही अत्याधुनिक यंत्रणा जंगली प्राण्यांच्या संरक्षणासाठी उभारली जाणार आहे. वन्यजीवांना विना अडथळा पाणी पिता यावे, संचार करता यावे यासाठी पसरट खड्ड्यांची व्यवस्था केली जाणार आहे. जंगली भागात महामार्ग ओलांडताना आतापर्यंत वाघासह अनेक जंगली प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावर 24 तास वाहनांची वर्दळ असणार आहे. या महामार्गाचा जंगली प्राण्यांना फटका बसू नये म्हणून महामंडळाकडून काळजी घेतली जाणार आहे. पहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा.